आज मी बनवणार आहे चिकन पालक। पालकला आपल्याला उकळवून घ्यायचं आहे। पाणी उकळलेलं आहे, उकळलेल्या पाण्यामध्ये पालक घालून घेऊ। पालकला आपल्याला फक्त 1 मिनिटापर्यंतच उकळवून घ्यायचे, जास्त उकळून नाही घ्यायचं। पालकला आपण 1 मिनिटापर्यंत उकळवून घेतलेला आहे। उकळलेला पालक आपण बाहेर काढून घेऊ। उकळवून घेतलेला पालक वरती आपल्याला थंड पाणी टाकून द्यायचं। पालक वरती थंड पाणी टाकल्याने पालकचा कलर चेंज होत नाही, अगदी हिरवा तसाच राहतो। थंड झालेला पालक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायचा आहे। पाच ते सहा हिरव्या मिरच्या, पाणी न घालता पालक वाटून झालेला आहे। वाटताना पाण्याचा जराही वापर नाही केलेला मी। चिकन शिजवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल ऍड करून घेऊ। तेल गरम झालेलं आहे। तेलामध्ये आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। इथे मी 2 कांद्याचा वापर केलेला आहे। कांद्याला आपल्याला तेलामध्ये मऊ करून घ्यायचं आहे। कांदा तेलामध्ये मस्त असा मऊ झालेला आहे। एक दालचिनीचा तुकडा ऍड करून घेऊ। 2 हिरव्या वेलच्या आणि 1 काळी वेलची। ड्राय मसाल्यामध्ये आपण धना पावडर घेतलेली आहे, जिरा पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद। सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये ऍड करून घ्यायचे, मिक्स करून घेऊ। 2 कट करून घेतलेले टोमॅटो ऍड करून घेऊ आणि मिक्स करून घेऊ। थोडंसं मीठ ऍड करून घेऊ म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल। थोडंसं पाणी ऍड करून घेऊ। टोमॅटो मॅश झालेला आहे। अद्रक लसूण पेस्ट ऍड करून घेऊ आणि मिक्स करून घेऊ। अद्रक लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। 4 चम्मच दही घेतलेलं आहे, ते आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊ। मसाल्यामध्ये दहीला पाणी सुटलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये चिकन ऍड करून घेऊ। मिक्स करून घेऊ। टेस्टनुसार मीठ ऍड करून घेऊया आपण आणि पुन्हा मिक्स करून घेऊ। 6 ते 7 मिनिटं चिकन वरती झाकण ठेवून चिकन शिजवून घेऊ। चिकनला आपण शिजवून घेतलेलं आहे। चिकनमध्ये आपल्याला आता पालक ऍड करून घ्यायचा आहे। मिक्स करून घेऊ। चिकनमध्ये आपण पालक व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। 6 ते 7 मिनिटं आपण चिकन पालकवरती झाकण ठेवून शिजवून घेऊ। 6 ते 7 मिनिटं आपण चिकन पालकला शिजवून घेतलेलं आहे। अशा प्रकारे तयार झालेली आहे चिकन पालक ग्रेव्ही। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।